नमस्कार मित्रांनो, आपणा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। आज आपण विराम चिन्हांचा वापर कसा करावा याचा अभ्यास करणार आहोत। विराम, विराम म्हणजे विश्रांती अथवा थांबणे। आपण संभाषण करताना थांबतो म्हणजे विराम घेतो आणि तो विराम चिन्हांनी दर्शविला जातो। त्या चिन्हांना विराम चिन्हे असे म्हणतात। विराम चिन्हे सर्वप्रथम पाहूया पूर्ण विराम। विधान किंवा वाक्य पूर्ण झाले हे दाखविण्यासाठी किंवा शब्दांचा संक्षेप दाखविण्यासाठी शब्दांचे केवळ पहिले अक्षर लिहिताना पूर्ण विराम देतात। उदाहरणार्थ, ध्येयावर डोळे होते, सा न सादर नमस्कार। अर्धविराम, दोन छोटी वाक्ये उभयानवी अव्ययाने जोडली असता पहिल्या वाक्याच्या शेवटी अर्धविराम देतात। उदाहरणार्थ, मी घरी गेले पण घराला कुलूप होते। स्वल्पविराम, एकाच जातीचे अनेक शब्द एका पाठोपाठ आले असता हे चिन्ह देतात, तसेच संबोधन दर्शवितांना स्वल्पविराम देतात। उदाहरणार्थ, ही गरिबी, हे शोषण, ही विषमता, हे अज्ञान पाहून कोणासही दुःख वाटेल। अपूर्ण विराम, वाक्याच्या शेवटी बराच तपशील द्यायचा असेल तर अपूर्ण विराम देतात। उदाहरणार्थ, बाहेर जाताना खालील गोष्टी पाहणे, पास, रुमाल, किल्ली, पाकिट, पेन, डब्बा इत्यादी। प्रश्नचिन्ह, प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह देतात। उदाहरणार्थ, आग आटोक्यात कशी येईल। उद्गार चिन्ह, कोणतीही भावना उत्कटपणे व्यक्त करताना उद्गार चिन्ह देतात। उदाहरणार्थ, किती हा तुझा कपड्यांचा ढीग। अवतरण चिन्ह, बोलणाऱ्याच्या तोंडाचे शब्द दाखविण्यासाठी दुहेरी अवतरण चिन्ह देतात। एखाद्या शब्दावर किंवा शब्द समूहावर जोर द्यायचा असेल तर एकेरी अवतरण चिन्ह देतात। उदाहरणार्थ, तुमची बाकी 9 रुपये आहे। संयोग चिन्ह, दोन शब्द जोडताना किंवा लिहिताना ओळीत शेवटचा शब्द अपुराच लिहिला जातो तेव्हा संयोग चिन्ह देतात। उदाहरणार्थ, भाजी पाला, मागे पुढे, वर खाली, आत बाहेर इत्यादी। अपसरण चिन्ह, बोलता बोलता विचार मालिका तुटली तर अपसरण चिन्ह देतात। उदाहरणार्थ, असंच कुजत पडावं लागेल त्यापेक्षा। तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण विरामचिन्हांचे महत्त्व जाणून घेतले व त्यांच्या प्रकारांचाही आपण संक्षिप्तपणे अभ्यास केला। धन्यवाद।